वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड एंड डायरेक्टली वी आर स्टार्टिंग विथ अवर टॉपिक. आपल्याला आत्ता आपण जे शिकतो आहे ना, तर तुम्हाला ते थोडंसं असं कॉम्प्लेक्स वाटत असेल की केवढे मोठे मोठे शब्द आहेत किंवा काय काय आहे याच्यामध्ये. तर ते मी तुम्हाला आधी सोपं करून सांगतो, ओके? आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला एक्झॅक्टली आपण काय शिकतो आहे. तर डायग्रॅम्स फिगर्स काढून मी तुम्हाला ते सांगतो. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा, म्हणजे पुढे आपण ज्या सगळ्या प्रोसेस बघणार आहे त्या सगळ्या प्रोसेस आता आपण इथे फिगर्सने काढू. तर बघा, आपल्या शरीरामध्ये सेल असते, बरोबर? या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं, बरोबर? आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये डी एन ए असतो. पण तो डी एन ए कसा असतो? तो गुंडाळीच्या स्वरूपात असतो. गुंडाळीच्या स्वरूपात म्हणजे असा दोरा जर तुम्ही जमिनीवर टाकला तर त्या दोऱ्याची कशी गुंडाळी तयार होईल, तशा स्वरूपात धाग्याधाग्यांच्या स्वरूपामध्ये असतो, बरोबर? या डी एन एला जेव्हा सेल डिवाईड होते, जेव्हा एका सेलपासून दोन सेल बनतात, तेव्हा हा डी एन ए कंडेन्स्ड होतो अँड इट इज कन्व्हर्टेड इन टू द फॉर्म दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमोझोम्स, बरोबर? तेव्हा आपल्याला क्रोमोझोम्स दिसतात, ठीक आहे? एवढं तुम्हाला माहिती आहे. प्रोटीन सिंथेसिस ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. प्रोटीन सिंथेसिस कुठे होतं माहिती आहे का तुम्हाला? प्रोटीन सिंथेसिस होतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर इथे रायबोझोम्स असतात, ओके? हे काय आहेत? रायबोझोम्स. या रायबोझोम्सवरती होतं प्रोटीन सिंथेसिस, ओके? तर आता आपण काय काय शिकलो ते बघू. पहिलं आपण बघितलं सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डी एन ए रिप्लिकेशन. सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ डी एन ए म्हणजेच काय? तर जेव्हा एका सेलपासून दोन सेल बनतात तेव्हा हा डी एन एसुद्धा डबल होतो, बरोबर? इथे 46 क्रोमोझोम आहे ना, मग इथेसुद्धा 46 आले पाहिजे, इथेसुद्धा 46 आले पाहिजे. म्हणून इथे आधी काय होतं? 46 दुप्पट 92 क्रोमोझोम्स बनतात, आणि मग ते 46 इकडे आणि 46 इकडे, म्हणजेच डी एन ए डबल होतो. मग तो आता डबल कसा होतो? तर बघा, हा डी एन ए, ओके, दिस इज डी एन ए. हा डी एन ए एका पॉइंटला ब्रेक होतो, राईट? इथे ब्रेक झाला आणि नंतर या डी एन एवरती इथे असतात बेस पेअर्स, नायट्रोजन बेसेस, समजा ए टी सी जी ए जी सी असे बेसेस आहेत. तर काय होतं? याचे कॉम्प्लिमेंटरी बेस जे असतात, म्हणजे सी असेल तर जी, जी असेल तर सी, एला टी, जीला सी, सीला जी, टीला एला टी, असे इथे तयार होऊन इथे एक नवीन डी एन ए तयार होतो. या बाजूला मात्र ही प्रोसेस अशी कंटिन्युअस होत नाही, तर इथे काय होतं? इथे असे फ्रॅगमेंट्स तयार होतात. या फ्रॅगमेंट्सला म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट, बरोबर आहे ना? आपण हे शिकलेले ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, ओके? मग हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स डी एन ए प्राइमरने एकमेकांना जोडले जातात. त्याच्यानंतर ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आर एन ए प्राइमरने सगळ्यांना एकमेकांना जोडले जातात. मग त्याच्यानंतर आर एन ए न्यूक्लियस नावाचं एन्झाईम, आर एन ए प्राइमेज नावाचं एन्झाईम या प्राइमर्सला बाजूला करतो आणि इथेसुद्धा एक नवीन डी एन ए तयार होतो. अशा पद्धतीने एका डी एन एपासून बघा, हा पहिला डी एन ए आणि हा दुसरा डी एन ए असे दोन डी एन ए तयार झाले, बरोबर? ही झाले सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ
डीएनए। लक्षात आलं आता आपण काय शिकलो, एका डीएनए पासून दोन डीएनए कसे तयार झाले ते शिकलो। हे कंटिन्युअस इथे डीएनए तयार होतो म्हणून याला म्हणतात लीडिंग स्ट्रँड, दिस इज लीडिंग स्ट्रँड। आणि याच्यामध्ये ओकाझाकी फ्रॅगमेंट्सच्या स्वरूपात डिसकंटिन्युअस तयार होतो म्हणून याला म्हणतात लॅगिंग स्ट्रँड, दिस इज लॅगिंग स्ट्रँड। ओके, आता ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आपल्याला शिकायची आहे। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या डी एन एवरती जे स्पेसिफिक लेंथचे सिक्वेन्स असतात, बरोबर, म्हणजे समजा हा डी एन ए, परत डायग्रॅमॅटिक तुम्हाला काढून दाखवतो, तर समजा इथून इथपर्यंतचा भाग, हां, इथून इथपर्यंतचा भाग हा झाला एक जीन, अ स्पेसिफिक लेंथ ऑफ बेस सिक्वेन्स ऑन डी एन ए इज कॉल्ड ॲज जीन। मग आपल्या शरीरामध्ये जेवढे फंक्शन्स होतात ना, आपल्या शरीरात जेवढे फंक्शन्स होतात ते सगळे फंक्शन्स कोण कंट्रोल करत असतं? जीन्स। प्रोटीन सिंथेसिससुद्धा कोण कंट्रोल करतं? जीन्स, बरोबर। स्पेसिफिक प्रोटीन्स बनवले जायला पाहिजे ना, मग कोणते प्रोटीन बनतील, बरोबर, हे जीन्स डिसाईड करतात। म्हणजेच प्रोटीन सिंथेसिसची, म्हणजेच प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे डी एन एकडे। पण प्रोटीन सिंथेसिस कुठे होतं? प्रोटीन सिंथेसिस होतं रायबोझोमवर, बरोबर। आता डी एन ए कुठे आहे? डी एन ए कुठे आहे? डी एन ए आहे न्यूक्लियसमध्ये। आणि रायबोझोम कुठे आहे? रायबोझोम आहे न्यूक्लियसच्या बाहेर, आउटसाइड न्यूक्लियस। मग डी एन ए न्यूक्लियसमधून बाहेर येऊ शकतो का? डी एन ए न्यूक्लियसमधून बाहेर येऊ शकत नाही। म्हणून डी एन ए काय करतो माहिती आहे का? काल आपण जे शिकलो ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस, त्याच्यामध्ये बघा डी एन ए, या डी एन एवरती स्पेसिफिक ट्रान्सक्रिप्ट जीन जिथे असतो, ओके, इथे समजा, तर इथून एक ही प्रमोटर आणि इनिशिएटर इथे एक येऊन बसतो आणि इथून एक डी एन एचं स्ट्रँड वेगळं होतं आणि त्याच्यापासून एक नवीन स्ट्रँड तयार होतं, ओके। हा जो नवीन तयार झालेला आहे, हा नवीन तयार झालेला आहे, हा आहे एम आर एन ए। एम आर एन ए म्हणजे काय? मॅसेंजर आर एन ए। हा मॅसेंजर आर एन ए काय करतो? हा डी एन एची इन्फॉर्मेशन घेतो आणि ती डी एन एची इन्फॉर्मेशन घेऊन न्यूक्लियसच्या बाहेर येतो, बरोबर। मॅसेंजर आर एन ए डी एन एची इन्फॉर्मेशन घेऊन न्यूक्लियसच्या बाहेर येतो। हे टर्मिनेटर रिजन, इथपर्यंत तो तयार झाला की हा सेपरेट होतो आणि हे डी एन ए परत पहिल्यासारखा गुंडाळला जातो, ठीक आहे। मग हा एम आर एन ए बाहेर आला, बाहेर आल्यावर एम आर एन ए कुठे जातो? रायबोझोम्सवरती जातो। आता या एम आर एन एवरती जी इन्फॉर्मेशन असते ना, ती असते अशी ट्रिपलेटच्या स्वरूपात, ओके। ट्रिपलेट म्हणजे तीन, बरोबर, तीन तीनच्या स्वरूपात असते। आणि हे जे तीन तीन आहेत ना, हे असतात नायट्रोजन बेसेस। म्हणजे समजा पहिला असतो नेहमी ए यू जी किंवा जी यू जी, सी जी ए, ए सी जी, जी ए सी, जी सी सी, राईट, वॉट एवर। आणि हे सगळे जे ट्रिपलेट आहेत, या ट्रिपलेटला म्हणतात कोडॉन, यांना म्हणतात कोडॉन, बरोबर।
यांचे अँटीकोडॉन्स जे आहेत, ही जेनेटिक लँग्वेज आहे, कोडॉन कोड लँग्वेज, यांचे अँटीकोडॉन्स जे आहेत ते टी आर एन एवरती असतात, ट्रान्सफर आर एन ए. ट्रान्सफर आर एन एवर हे अँटीकोडॉन असतात आणि ट्रान्सफर आर एन एला इथे अमिनो ॲसिड जॉईन होतं, अमिनो ॲसिड जॉईन होतं. मग ट्रान्सफर आर एन ए काय करतो की या कोडॉनप्रमाणे अँटीकोडॉन्स बरोबर इथे येऊन मॅच होतो, अमिनो ॲसिड इथे सोडून देतो आणि निघून जातो. असे प्रत्येक वेळेला इथे एक 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 अमिनो ॲसिड आणतो टी आर एन ए, वेगळे वेगळे टी आर एन ए अमिनो ॲसिड आणतात आणि मग हे अमिनो ॲसिड एकमेकांना जोडले गेले की त्याच्यापासून पेप्टाईड चेन तयार होते. काय तयार होतं? पेप्टाईड चेन. असे अनेक पेप्टाईड एकत्र आले की त्याच्यापासून पॉलीपेप्टाईड तयार होतात आणि पॉलीपेप्टाईडपासून प्रोटीन तयार होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला आता हे शिकायचं आहे. ठीक आहे, तर आपण इथपर्यंत आलेलो आहे. कुठपर्यंत? एम आर एन ए फॉर्मेशन, ट्रान्सक्रिप्शन. डी एन एपासून एम आर एन ए बनण्याच्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि आपण अजून एक गोष्ट पाहिली होती, काही व्हायरसमध्ये उलटी प्रोसेस होते, आर एन एपासून डी एन ए बनतो, त्याला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. असं का होतं? तर त्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम असतं. कोणतं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. मग हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं मी एक रफ स्केच डायग्रॅमॅटिक काढलेलं आहे. ओके, नाऊ विल स्टार्ट विथ द लास्ट टाइम्स टॉपिक. सो नाऊ वी विल स्टार्ट विथ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कशी होते ते आपण बघू आणि त्याच्यानंतर डायग्रॅममध्ये तर मी तुम्हाला असं समजवून सांगितलंच आहे ट्रान्सक्रिप्शन कसं होतं. स्टार्टिंग विथ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? तर डी एन एपासून आर एन ए तयार होतो. डी एन एपासून आर एन ए, डी एन एपासून आर एन ए तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. राईट. ट्रान्सक्रिप्शन युनिट जे असतं, हे ट्रान्सक्रिप्शन युनिट, इच ट्रान्सक्राईब सेक्शन ऑफ डी एन ए इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन युनिट. अख्ख्या डी एन एमध्ये काही ट्रान्सक्रिप्शन होत नाही, डी एन एचा फक्त एक भाग. ओके, डी एन एचा फक्त एक भाग, स्पेसिफिक भाग, जिथे डी एन एपासून आर एन ए तयार होतो, मेसेंजर आर एन ए, त्या भागाला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन युनिट. राईट. हे ट्रान्सक्रिप्शन युनिट तीन गोष्टींनी बनलेलं असतं, प्रमोटर रिजन, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर रिजन. प्रमोटर रिजन म्हणजे जिथे डी एन ए ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि जिथे डी एन एपासून आर एन ए बनतो, ती प्रमोटर रिजन. स्ट्रक्चरल जीन म्हणजे जेवढा तो जीनचा तुकडा आहे डी एन एवरचा, ज्याच्या लांबी इतका एम आर एन ए बनेल तो आहे स्ट्रक्चरल जीन. आणि टर्मिनेटर रिजन म्हणजे जेव्हा तो एम आर एन ए शेवट टर्मिनेटर रिजनपर्यंत येईल तेव्हा एम आर एन ए बनण्याची प्रोसेस स्टॉप होईल आणि तो एम आर एन ए डी एन एपासून वेगळा होईल. डी एन एचे दोन्ही स्ट्रँड परत एकमेकांना गुंडाळले जातील. बरोबर. सो टू स्ट्रँड्स ऑफ डी एन ए इन द स्ट्रक्चरल जीन शोज फॉलोइंग फीचर्स. ओके, तर हे लक्षात ठेवा नेहमी याच्यातल्या गोष्टी. प्रमोटर इज लोकेटेड ॲट 5' end ऑफ द स्ट्रक्चरल जीन, दॅट इज अपस्ट्रीम. ओके, प्रमोटर हा नेहमी 5' endला असतो. ओके, अपस्ट्रीम.
आपण बघितले ना डीएनएचे स्ट्रँड्स दोन असतात, एक 5' एंड 3' एंड एक 3' एंड 5' एंड अँटी पॅरेलल स्ट्रँड्स असतात ते बघा. सो 5' एंडकडे प्रमोटर असतो. मग प्रमोटर म्हणजे काय? तर इट इज अ डीएनए सिक्वेन्स विच प्रोव्हाइड्स, इट इज अ डीएनए सिक्वेन्स विच प्रोव्हाइड्स बाइंडिंग साइट फॉर आरएनए पॉलिमरेज एन्झाइम, राइट? समजा हा डीएनए आहे, हां वाकला आहे आपला डीएनए, जरा आपण त्याला सरळ करू. समजा हा डीएनए, राइट? या डीएनए वरती सगळ्यात आधी काय येतं तर ही प्रमोटर साइट. दिस इज प्रमोटर साइट. प्रमोटर म्हणजे काय? अ स्मॉल सिक्वेन्स विच गिव्ज अटॅचमेंट ऑफ आरएनए पॉलिमरेज एन्झाइम. आता या प्रमोटर साइटला येऊन मिळेल आरएनए पॉलिमरेज एन्झाइम. हे एन्झाइम आलं इथे, राइट? आरएनए पॉलिमरेज एन्झाइम आल्याबरोबर काय होईल माहिती आहे का तुम्हाला? हा जो डबल स्ट्रँडेड डीएनए आहे, हा डबल स्ट्रँडेड डीएनए असा सेपरेट होईल, वेगळा होईल. इथून हा वेगळा होईल. या डीएनएचे आता दोन स्ट्रँड झाले, बरोबर आहे ना? हे एक स्ट्रँड आणि हे दुसरं स्ट्रँड. याच्यापैकी हे जे स्ट्रँड असतं ना, हं, हे टेम्पलेट स्ट्रँड किंवा अँटीसेन स्ट्रँड असतं. आणि हे दुसरं जे असतं हे कोडिंग स्ट्रँड असतं. ते फक्त कोडिंग प्रोव्हाइड करतं, म्हणजे याचा काही जास्त रोल नसतो. याचा रोल असतो याच्यानुसार एमआरएनए तयार होतो. मग या स्ट्रँडवरती काय आहे? बेस पेअर आहेत, ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन, गॉनिन, बरोबर? ए टी सी जी सी जी ए ए ए जे सी टी जी, बरोबर? अशा बेस पेअर्स आहेत सगळ्या, अशा बेसेस आहेत सगळे. आता या बेसेसच्या पेअर्स तयार होतील, पण आता आपण काय तयार करणार आहे? सेल काय तयार करते? आर एन ए तयार करते. मग आर एन एमध्ये थायमिन असतं का? आर एन एमध्ये थायमिन नसतं. थायमिनच्या जागेवर युरॅसिल असतं. हा फरक असेल, बरोबर? म्हणजे इथे हा डी एन एचा तुकडा आहे ना, तर इथे ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, गॉनिन असे चार बेस असतील. पण या डी एन एपासून जेव्हा आर एन ए तयार होईल तेव्हा त्याच्यामध्ये ॲडेनिन, सायटोसिन, गॉनिन आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असेल. काय असेल? युरॅसिल. मग कळलं तुम्हाला काय झालं? बघा, हा इथून एवढा जो पार्ट आहे, इथून एवढा जो पार्ट आहे, समजा हा पार्ट आहे स्ट्रक्चरल जीन, बरोबर? हा स्ट्रक्चरल जीन. या स्ट्रक्चरल जीनवर सगळ्यात आधी इथे प्रमोटर रिजन, या प्रमोटर रिजनवरती आर एन ए पॉलिमरेज एन्झाइम येऊन ॲड झालं. आर एन ए पॉलिमरेज आल्याबरोबर हा डी एन ए जो गुंडाळलेला होता, असा होता ना डी एन ए गुंडाळलेला, तो सेपरेट झाला आणि त्या डी एन एचे दोन तुकडे, दोन स्ट्रँड्स झाले. एक अँटीसेन स्ट्रँड किंवा टेम्पलेट आणि दुसरं कोडिंग किंवा सेन स्ट्रँड. इथे ही टर्मिनेटर रिजन आहे, स्ट्रक्चरल जीन जिथे संपतो ही टर्मिनेटर रिजन. मग काय होईल? इथे जे डी एन एचे बेसेस आहेत ए टी सी जी, त्याच्याप्रमाणे एक नवीन तुकडा तयार होईल. हा नवीन तुकडा कसा असेल? इथे ए असेल तर इथे यू, इथे सी असेल इथे जी, इथे जी असेल इथे सी, इथे सी असेल इथे जी, इथे यू असेल इथे ए, अशा पद्धतीने हा नवीन तुकडा तयार होईल. हा तयार होत 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 हे सिक्वेन्स जेव्हा पूर्ण असा इथून इथपर्यंत येईल टर्मिनेटर रिजनपर्यंत, तेव्हा हा तुकडा इथून सेपरेट होईल, बरोबर? हा सेपरेट झाला
आणि इथे सगळं निघून गेलं, हे डीएनएचे दोन स्ट्रँड परत एकमेकांना गुंडाळले गेले. अशा पद्धतीने ही प्रोसेस होते. ओके, आता तुम्हाला हे डायग्रॅमॅटिकली पण सांगितलं आहे आणि हे एक्सप्लेन करून पण सांगितलेलं आहे. आता आपण बघू प्रोसेस. ओके, बाइंडिंग साईटवरती आरएनए पॉलिमरेज आलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आरएनए पॉलिमरेज बाइंड्स टू स्पेसिफिक प्रमोटर, प्रमोटरला बाइंड झालं. प्रोकॅरियोट्समध्ये एन्झाइम रिकॉग्नायझेस इट्स प्रमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर. प्रोकॅरियोट्समध्ये सिग्मा फॅक्टरने ओळखतं. दुसरा पार्ट असतो स्ट्रक्चरल जीन. द सेकंड पार्ट इज स्ट्रक्चरल जीन्स, राईट. मग हे स्ट्रक्चरल जीन काय करतात? टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए हॅव अपोजिट पोलॅरिटी, हे आपल्याला माहिती आहे. एक 3'-5' असतं, एक 5'-3' असतं, अपोजिट पोलॅरिटी. मग डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज नावाचं एन्झाइम असतं. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाइम कॅटलायझेस पॉलिमरायझेशन इन 5'-3' डायरेक्शन, हे लक्षात ठेवा. 5'-3' डायरेक्शन. त्याच्यानंतर याच्यामुळे काय होतं? सो द डीएनए अराउंड डीएनए स्ट्रँड हॅविंग 3'-5' पोलॅरिटी ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड. ओके, सिक्वेन्स ऑफ बेस इन दिस स्ट्रँड इज सेम ॲज इन आरएनए. सिक्वेन्स इज सेम ॲज इन आरएनए. फक्त याच्यामध्ये काय असतं? थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं. डीएनएमध्ये थायमिन आहे, आरएनएमध्ये युरॅसिल आहे. दिस इज ॲक्च्युअल कोडिंग स्ट्रँड. हे जे आहे ना टेम्पलेट स्ट्रँड. द इन्फॉर्मेशन ऑफ दिस स्ट्रँड ऑफ डीएनए इज कॉपीड ऑन एमआरएनए. इट इज कॉल्ड सेन्स स्ट्रँड. द टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट 3' एंड ऑफ कोडिंग स्ट्रँड. आता पुढचा पार्ट आहे तिसरा, टर्मिनेटर. ओके, मग हा टर्मिनेटर कुठे असतो? 3' एंडकडे असतो. दॅट इज डाऊन स्ट्रीम. ओके, अँड इट डिफाइन्स एंड्स ऑफ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस इथे येऊन संपते, राईट. मग बघा, हा जो पार्ट आहे इथून एवढा पार्ट, ओके, हा पार्ट आहे स्ट्रक्चरल जीन. कोणता पार्ट आहे हा? स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीनला इथे 3' एंडला, इथे 3' एंडला कोण येतं? प्रमोटर येतो. आणि तो प्रमोटर इथे येतो, येऊन जॉईन होतो. प्रमोटर आला की काय येतं तिथे? आरएनए पॉलिमरेज एन्झाइम येतं, बरोबर. आरएनए पॉलिमरेज एन्झाइम येतं आणि आरएनए पॉलिमरेज एन्झाइम काय करतं? बेसेस जे असतात त्यांना अट्रॅक्ट करतं. त्याच्यामुळे इथे बेसेस येतात. डीएनए सेपरेट होतो. एक वरचं जे स्ट्रँड आहे हे टेम्पलेट स्ट्रँड आणि खालचं जे आहे ते कोडिंग स्ट्रँड. मग या टेम्पलेट स्ट्रँडवरती जे बेस आहेत त्या बेसप्रमाणे नवीन आरएनए मॉलिक्यूल इथे तयार होतो. इथे असा नवीन आरएनए तयार झाला. फक्त
आरएनएमध्ये फरक काय असेल, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असेल. मग जेव्हा हे पुढे सरकत सरकत टर्मिनेटर रिजनपर्यंत येतं, टर्मिनेटर रिजन इज लोकेटेड ॲट द 3' एंड, ओके, डाऊनस्ट्रीम टर्मिनेटर रिजनपर्यंत येतं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट होऊन जातात. आरएनए तयार होतो, तो सुद्धा सेपरेट होतो, आणि डीएनए स्ट्रँड एकमेकांना गुंडाळले जातात, ओके. पहिल्यासारखे होतात म्हणजे. आता पुढे, आता हीच प्रोसेस आपण परत बघू की काय काय होतं. आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर आरएनए पॉलिमरेज काय करतं, आरएनए पॉलिमरेज मूव्ज अलॉंग डीएनए अँड कॉजेस लोकल अनवाइंडिंग ऑफ डीएनए इंटू टू चेन्स, दॅट इज रिजन ऑफ द जीन. बरोबर, हे मी तुम्हाला सांगितलं होतं की डीएनएचे असे दोन, जो गुंडाळलेला असतो तर त्याचे दोन स्ट्रँड्स तयार होतात. याच्यामुळे काय होतं, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि गॉनिन हे जे बेस पेअर्स आहेत या एक्सपोज होतात, ओके, आणि त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये दिसतात, न्यूक्लिओप्लाझममध्ये असतात. याच्यापैकी ओनली वन स्ट्रँड फंक्शन्स ॲज टेम्पलेट, दॅट इज अँटीसेन्स स्ट्रँड, अँड अदर स्ट्रँड इज कॉम्प्लिमेंटरी. दुसरं जे असतं खालचं हे कॉम्प्लिमेंटरी, विच इज ॲक्च्युअली अ कोडिंग स्ट्रँड, म्हणजे ते फक्त डीएनए कोड, त्याला सेन्स स्ट्रँड पण म्हणतात, कोड प्रोव्हाइड करतं. रायबोन्युक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जॉईन्स टू बेसेस ऑफ डीएनए टेम्पलेट चेन ॲज ट्रान्सक्रिप्शन प्रोसिड्स, द हायब्रिड डीएनए आरएनए मॉलेक्युल डिसोसिएट्स अँड मेक्स एमआरएनए मॉलेक्युल फ्री. जेव्हा आरएनए पॉलिमरेज टर्मिनेटर रिजनपर्यंत पोचतं, आरएनए पॉलिमरेज टर्मिनेटर रिजनपर्यंत पोचतं, तेव्हा ते डीएनएला सोडून देतं आणि पूर्ण तयार झालेला एमआरएनएसुद्धा मग डीएनएपासून सेपरेट होतो, ओके. एकदम सोपी प्रोसेस आहे, बघा. फक्त थोडे एकदा शब्द तुमच्या लक्षात आले की बघा, तीन स्ट्रँड होते. परत एकदा मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. हा डीएनए हा गुंडाळलेला होता, बरोबर. सगळ्यात आधी काय झालं, ही प्रमोटर रिजन, प्रमोटर रिजनला आरएनए पॉलिमरेज एन्झाईम जॉईन झालं. कोणतं आहे, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. कोणतं एन्झाईम आहे, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाईम, ठीक आहे. हे जॉईन झालं, हे एन्झाईम जॉईन झाल्याबरोबर काय होईल, हे डीएनएचे जे दोन स्ट्रँड्स आहेत, हे डीएनएचे दोन स्ट्रँड सेपरेट होतील. गुंडाळले गेले होते ना ते, हे आता सेपरेट झाले. सेपरेट झाल्यानंतर हे एक कोडिंग स्ट्रँड आणि हे दुसरं टेम्पलेट स्ट्रँड. मग याच्या बेस पेअर्स सेपरेट झाल्या, ज्या आधी एकमेकांना जोडलेल्या होत्या. मग याच्यावरच्या बेस पेअर होत्या ए टी सी जी ए जी सी जी ए सी टी जी सी वगैरे, बरोबर. मग काय होईल, या बेस पेअरप्रमाणे नवीन बेसेस इथे ॲड होतील. म्हणजे इथे ए असेल तर इथे यू, बरोबर. इथे टी असेल तर इथे ए, इथे जी असेल तर सी, सी असेल तर जी, जी असेल तर सी, अशा पद्धतीने नवीन बेस ॲड होतील आणि इथे हा पूर्ण तुकडा तयार होईल. तोपर्यंत हे पुढे 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 सगळं जात जाईल आरएनए पॉलिमरेज आणि ते फायनली येईल इथे. ही आहे टर्मिनेटर रिजन. टर्मिनेटर रिजनवरती आलं की काय होईल, आरएनए पॉलिमरेज डीएनएला सोडून देईल. डीएनएला सोडून दिलं
की हा mRNA जो इथपर्यंत तयार झालेला होता हा सुद्धा सुटून जाईल, वेगळा होईल, बरोबर। आणि हे DNA चे दोन्ही स्ट्रँड परत एकमेकांना गुंडाळले जातील, अशा पद्धतीने ही प्रोसेस होईल। ओके, अंडरस्टूड? आता समजलं? मग बघा, आता आपण इथे हे जे स्ट्रँड्स काढलेले आहेत त्याचे कोड्स लिहू, म्हणजे तुम्हाला समजेल। हे कोडिंग स्ट्रँड आहे, कोडिंग स्ट्रँडवरचे हे बेसेस आहेत, बरोबर। आता इथे ॲडेनिन आहे तर इथे येईल थायमिन, इथे ग्वानिन आहे सायटोसिन, इथे थायमिन आहे ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनिन, थायमिन, जीला सी, टीला ए, एला टी, सायटोसिन आहे तर ग्वानिन, ॲडेनिन आहे तर थायमिन, थायमिन आहे तर ॲडेनिन, ग्वानिन आहे तर सायटोसिन, बरोबर। हा DNA मधला सिक्वेन्स होता। आता काय झालं आहे, हे टेम्पलेट स्ट्रँड आहे, बरोबर। बघा, हे टेम्पलेट किंवा अँटी सेन्स स्ट्रँड आहे, आणि हे जे दुसरं आहे हे कोडिंग स्ट्रँड आहे किंवा सेन्स स्ट्रँड आहे। ह्याचं काम फक्त कोड प्रोव्हाइड करायचं एवढंच आहे। आता या टेम्पलेट स्ट्रँडप्रमाणे नवीन इथे mRNA मॉलेक्यूल तयार होईल, नवीन mRNA मॉलेक्यूल तयार होईल। फरक काय असेल? फक्त थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असेल। आता इथे टी आहे थायमिन, तर इथे जोडला जाईल, इथे येईल ए ॲडेनिन, इथे सायटोसिन आहे सी, इथे ग्वानिन, इथे ॲडेनिन आहे, तर थायमिन येईल का? नाही, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल येईल। इथे ग्वानिन आहे सायटोसिन, इथे थायमिन आहे ॲडेनिन, इथे सायटोसिन आहे, इथे ग्वानिन, इथे ॲडेनिन आहे, इथे युरॅसिल, थायमिन आहे ॲडेनिन, ग्वानिन आहे सायटोसिन, थायमिन आहे ॲडेनिन, ॲडेनिन आहे युरॅसिल, सायटोसिन आहे ग्वानिन। अशा पद्धतीने इथे नवीन mRNA तयार झाला, ठीक आहे। मग नंतर जेव्हा ते टर्मिनेटर रिजनपर्यंत येतील, हे सगळं जेव्हा टर्मिनेटर रिजनपर्यंत येईल तेव्हा काय होईल? हा mRNA सेपरेट होऊन जाईल। ओके, रिलीज होईल। आणि मग बघा, mRNA रिलीज झाला, DNAचे जे स्ट्रँड्स आहेत ते परत स्पायरली कॉइल्ड होऊन गेले आणि डबल हेलिकल फॉर्म त्यांनी घेतला। सो प्रोकॅरियोट्स पजेसेस ओनली वन टाईप ऑफ RNA पॉलिमरेज। प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत, म्हणजे जे बॅक्टेरिया वगैरे, या प्रोकॅरियोट्समध्ये फक्त एकाच प्रकारचं RNA पॉलिमरेज असतं, ओनली वन टाईप ऑफ RNA पॉलिमरेज। पण युकॅरिओटिक्समध्ये, इन युकॅरिओट्स, तीन प्रकारचे RNA पॉलिमरेज असतात। ओके, तीन प्रकारचे RNA पॉलिमरेज असतात। कोणते कोणते? तर RNA पॉलिमरेज 1 हे काय करतं? इट ट्रान्सक्राइब्स RNA। ओके, इट ट्रान्सक्राइब्स RNA, रायबोझोमल RNA, RNA। दुसरं RNA पॉलिमरेज 2, इट ट्रान्सक्राइब्स mRNA, मॅसेंजर RNA अँड हेटेरोजिनस न्यूक्लिअर RNA, hnRNA। आणि तिसरं RNA पॉलिमरेज 3 हे काय करतं? इट ट्रान्सक्राइब्स tRNA, ट्रान्सफर RNA अँड स्मॉल न्यूक्लिअर RNA, snRNA। म्हणजे आपल्यामध्ये तीन प्रकारचे RNA तयार होतात युकॅरिओटिक्समध्ये। प्रोकॅरिओटिक्समध्ये फक्त एकाच प्रकारचं RNA पॉलिमरेज असतं। ओके, आणि युकॅरिओटिकमध्ये तीन प्रकारचं RNA पॉलिमरेज असतं, ठीक आहे। आता उरलेला भाग आपण पुढच्या वेळेला बघू, याचे
यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस लक्षात येईल. ओके, सो विल सी नेक्स्ट टाइम.